पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणाविरोधात 17 ऑगस्ट 2024 रोजी खामगाव येथील सिल्वर सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉक्टर्स व स्टाफ यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषी आरोपी विरुद्ध कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी सिल्वर सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रेसिडेंट डॉक्टर अशोक बावस्कर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर पंकज मंत्री, सीईओ डॉक्टर पराग महाजन, को सीईओ डॉक्टर गौरव लड्ढा, डॉक्टर प्रशांत कावडकर, संचालक डॉक्टर निलेश टिबळेवाल, डॉक्टर गणेश महाले, डॉक्टर भगतसिंग राजपूत, डॉक्टर गौरव गोयनका, डॉक्टर आनंद राठी, निलेश बैरागी, डॉक्टर मंजुश्री टिबळेवाल व पदाधिकारी कर्मचारी यांनी या घटनेचा निषेध करून दोषी आरोपींविरुद्ध कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली व या प्रसंगी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. आर्जिकर मेडिकल कॉलेज कोलकाता इथे जे घाणेरडं खूप झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सगळं निषेध करायला आज इथे सिल्वर सिटी हॉस्पिटलच्या समोर जमा झालेलो आहे. हा जो प्रकार झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि हा असा काही प्रकार पुढे न घडण्यासाठी सरकारला एक विनंती आज आम्ही दिलेली आहे की हे जे सगळं ज्याला कठोर ते कठोर शिक्षा मिळावी आणि पुढे असं काही न घडायला पाहिजे याच्याकरता लक्ष द्यायला. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.